काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील झाडगाव आणि मारेगाव तालुक्यातील दापोरा येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. दरम्यान अजित पवार यांनी लक्ष्मण बाबोटे यांच्या शेतात पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधला. आम्ही सभागृहात नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार असून सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ह्या दोनच लोकांचं सरकार आहे. खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळावा यासाठी आवाज उठवणार असल्याचे आश्वासनही पवार यांनी दिले.